भानमती केली म्हणून एकाची हत्या नांदेडमध्ये तीन जणांना अटक गुप्तधनाच्या शोधात भानमती पाच जणांविरोधात गुन्हा दाखल पुण्यात अघोरे कृत्य भानमती उतरवण्यासाठी पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला भाग पाडले या होत्या बात काही बातम्या एक काही दिवसांपूर्वीची एक आठवड्यापूर्वीची आणि एक काही महिन्यांपूर्वीची माणूस चंद्रावर पोहोचला उद्या मंगळावर पोचल पण आजही आपल्या आजूबाजूला अशा घटना घडतात भानामतीच्या नावाखाली फसवणुकीच्या चा अत्याचाराच्या आणि अंधश्रद्धा पसरवण्याच्या बातम्या जेव्हा कानावर येतात तेव्हा काही प्रश्न स्वाभाविक पडतात ही भानमती असते काय भानमती होते म्हणजे काय होते आणि अंधश्रद्धा असली तरी भानमतीचं खूळ लोकांच्या डोक्यात शिरलं कुठं याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पहिला प्रश्न भानमती म्हणजे काय तर कुणाच्याही आयुष्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात चमत्कारिक घटना होऊ लागल्या की लोकांचा असा समज होतो की भानमती झाली या घटना असतात काय तर अंगावर लाल फुल्या उठणं साडी किंवा कपड्यांनी पेट घेणं घरातल्या वस्तू गायब होणं जेवण अति गोड किंवा अति खारट होणं साठवलेल्या पाण्याचा रंग बदल असे लांब लचक लिस्ट यामध्ये समजा कुणाच्या आयुष्यात अचानक वाईट प्रसंग घडले तरी कुणीतरी भानामती केल्याची शंका उपस्थित केली जाते काही ठिकाणी महिलांच्या अंगात येतं त्याला भुंकणारी भानामती असंही म्हणतात आपल्या आयुष्यात अशी एखादी विचित्र घटना घडली की लोक अंधश्रद्धेच्या प्रभावातून बुवाबाजी करणाऱ्या तांत्रिक विद्या अवगत आहे असं भासवणाऱ्या लोकांचा आदर्श होत मग हे घडी आधीच घाबरलेल्या लोकांच्या भीतीचा फायदा उठवतात आणि या भानामतीमधून बाहेर यायला डोळ्यात झेंडूबाम लावणं मारहाण करणं लैंगिक अत्याचार करणं पैशांची मागणी करणं असे आघोरी उपाय सुचवतो साहजिकच भीतीनं गांगरलेली लोक या सगळ्याला बळी पडतात या सगळ्याचं उदाहरण म्हणून दोन हजार अठरामध्ये सांगलीत घडलेली एक घटना सांग एका तीन वर्षाच्या मुलाच्या अंगावर तिखट किंवा चटणी पावडर पडायच नाजूक ठिकाणी चटणीचा लेप लागायच पाठीवर नखांचे ओरखडे असायच घराच्या आजूबाजूला सुया टोचलेली काळी भावली सापडायची ज्यावर बाळाचा आणि त्याच्या आई वडिलांचा फोटो असायचा कधी दारातच हळद कुंकू किंवा लिंबू मिरची पडलेली असायची आपल्या लहान बाळासोबत असं का होत हा प्रश्न त्या कुटुंबियांना पडला त्यांनी आजूबाजूला चौकशी केली आणि त्यांना सांगण्यात आलं हा सगळा भानामतीचा प्रकार आहे यातून सुटका व्हावी म्हणून त्या कुटुंबानं बाबा बुवा तांत्रिक यांच्यावर लाखो रुपये खर्च केले त्या लहान मुलावर वेगवेगळे प्रयोग केले पण परिणाम शून्यच हे सगळं प्रकरण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीपर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी मुलाच्या कुटुंबियांची आणि परिचयातल्या लोकांची चौकशी केली काही मनोविकार तज्ज्ञांची मदत घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या कुटुंबातला एक सदस्य मनोविकारानं त्रस्त होता आणि तोच हे सगळे प्रकार घडवून आणत होता मात्र भानामतीच्या संशयामुळं या कुटुंबाचं आर्थिक नुकसान तर झालंच पण सोबतच त्या लहान मुलालाही मोठा त्रास सहन करावा लागला या एका घटनेमुळे आपल्याला अंदाज येतो की भानामतीच्या घटना कशा घडतात एकतर या घटना नवीन नसतात म्हणजे कुठून तरी भानामतीमध्ये काय होतं हे कानावर पडतं मग कधी दहशत पसरवण्यासाठी कधी नुसतंच गंमत म्हणून तेच तेच प्रकार केले जात लोकांच्या ऐकीव माहितीनुसार हे प्रकार भानामतीचेच असतात आणि त्यामुळेच गैरसमज पसरतात तर अनेकदा काही लोक स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी असे प्रकार स्वतःसोबत किंवा इतरांसोबत करतात असंही सांगण्यात येतं झाली आहे म्हणून सांगण्यात येणाऱ्या घटनांमागं लॉजिक असतंच म्हणजे अंगावर लाल फुल्या उठतात त्या बिब्याच्या फुलामुळं किंवा तेलामुळं अन्नात भेसळ करणारी किंवा वस्तू गायब करणारी माणसंही अनेकदा घरातलीच असतात किंवा बऱ्याचदा नैसर्गिक बदलांमुळे घडलेल्या घटनांच्या जीवावर भानामतीच्या अफवा उठवल्या जातात याबाबत आणखी माहिती घेण्यासाठी बोलविडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोद्दार यांच्याशी संपर्क साध त्यांचे अनुभव सांगताना ते म्हणाले साताऱ्याजवळ एका घरावर अचानक दगड पडायचे अन्नात विष्ठा त्या घरातली लोक घाबरली आणि भानामती झाली असा त्यांचा समज झाला हे प्रकरण आमच्यापर्यंत पोचलं तेव्हा आम्ही चौकशी करण्यासाठी घरातल्या माणसांची मुलाखत घेतली आम्ही घरातच असताना घरावर आणखी एक दगड पडला आम्ही तो दगड ताब्यात घेतला आणि घरात आजूबाजूला अशी बातमी पसरवली की हा दगड आम्ही प्रयोगशाळेत पाठवतो यावर हाताच्या खुणा सापडतील आणि हे करणाऱ्याला अटक होईल हे जसं सगळीकडे पसरलं तसं दगड वगैरे पडण्याचा प्रकारच थांबला मग काही दिवसांनी समोर आलं की शेजारच्या माणसाशी झालेल्या वादामुळं हा प्रकार घडत होता या कुटुंबानं हे घरच सोडून द्यावं यासाठी तो घरावर दगड फेक अन्नात घाण टाक असले प्रकार करायचे यात कुठेही भानामती किंवा दैवी शक्ती असले प्रकार नव्हते पण असे प्रकार का होतात त्याचं कारण सांगताना पोद्दार म्हणाले आजूबाजूची माणसं त्रास देण्यासाठी असे प्रकार करतात तर अनेकदा घरातली माणसंही अशा प्रकारांमाग असतात मग कपडे जाळ वस्तू गायब कर अशा गोष्टी घडतात मग अशा गोष्टी घडल्या की घरातल्या एखाद्या व्यक्तीला यासाठी जबाबदार धरलं जात ती व्यक्तीच हे सगळं करते किंवा त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय असा आरोप करून दिला जातो अशा वेळी घरगुती वाद असूया अशी अनेक कारणं असतात पण हे सगळं माणसंच घडवून आणतात भानामती वगैरे या निव्वळ अंधश्रद्धा आहेत भानामती करणी या गोष्टी कोणाचं तरी खुडसाळपणा असल्याचं अनेकदा सिद्ध झालं मग तरीही याचा लोकांवर पगडा का आहे हे खूळ लोकांच्या डोक्यात शिरलं तरी कसं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे यातुक्रिया किंवा यातुविद्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मती भानामती या पुस्तकानुसार आदिम मानवानं आपल्या आजूबाजूच्या सृष्टीत घडणाऱ्या घटनांमागे एक शक्ती आहे असा विचार करत त्या शक्तीला यातू असं नाव दिलं या शक्तीची पूजा बांधण्याची जी कर्मकांड होती त्याला क्रिया असं संबोधलं गेलं यातु शक्तीची उपासना क्रियेद्वारे करणं यातून जो सिद्ध होतो त्याला धर्म असं नाव मिळालं ही विद्या म्हणजेच आजची ब्लॅक मॅच अथवा जादू टोणा अथवा भानामती हजारो वर्षांपूर्वीच्या वेदांमध्ये विद्येचे उल्लेख आढळतात शतपद ब्राह्मण या ग्रंथात विद्येचा उल्लेख आहे यातुविद्येसाठी माया हा शब्द वापरायचा आणि ती विद्या करणाऱ्याला मायावी असं म्हणायचं त्यामुळे यातू विद्या ही असुरांची विद्या म्हणून ओळखली जायची अथर्व वेदात या विद्येपासून बाधा होऊ नये म्हणून प्रार्थनाही दिल्या आहेत म्हणूनच हजारो वर्षांपासून भानामती ही फसवणूक करणारी बाब आहे असं मानलं जातं पण या यातुविद्येचेही दोन प्रकार असतात एक म्हणजे शुक्ल यातू ज्यात स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा जगाच्या भौतिक कल्याणासाठी विधी केले जातात यात कुठेही दुसऱ्याला धोका पोचवण्याचा उद्देश नसतो तर दुसरा प्रकार असतो कृष्णयातू यात समोरच्याचं नुकसान व्हावं हो, आणि त्याला इजा पोचावी हा उद्देश ठेवून विधी केले तर ते सफोल होतात असं मानलं जात कृष्ण यातूचे हे दोन नियम सांगितले जातात पहिलं सदृश्य किंवा प्रतिमेच ज्याला इजा पोचवायची आहे त्याची मेणाची किंवा मातीची प्रतिकृती करायची पुढे जाऊन ज्याला भावलीचं स्वरूप आलं मग या प्रतिकृतीला आपण जिथं जिथं इजा पोचू प्रत्यक्षात त्या माणसाला तिथं तिथं इजा होईल असा समजवतो तर दुसऱ्या नियमात त्या व्यक्तीच्या कपड्याचा तुकडा केस वापरातली वस्तू याच्यावर प्रयोग केले जायचे आजही या गोष्टी अनेक ठिकाणी प्रचलित आहेत आणि त्यामुळेच भानामतीसारख्या अंधश्रद्धांना खत पाणी मिळतं कुणी असले प्रकार करत असलं तर महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे त्यानुसार एखाद्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे असं म्हणत त्याचं शोषण करणं त्या व्यक्तीला त्रास देणं अलौकिक शक्ती मिळवण्यासाठी स्वतःच किंवा इतर कोणाचं आयुष्य धोक्यात आणणं कुठलीही अंधश्रद्धा पसरवणं हा गुन्हा आहे असा गुन्हा करताना कोणी आढळलं तर महाराष्ट्रात कमीत कमी सहा महिने आणि जास्तीत जास्त सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली सोबतच पाच ते पन्नास हजारापर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो त्यात हे गुन्हे अजामीन पात्र आणि दखलपात्रही आहेत त्यामुळे कोणीही असलं काहीही करत असलं तर हे सगळे गणवायचे धंदे आहेत एवढं नक्की बाकी तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा अरे बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका